खिसा काहीसा अधिकचा रिकामा करावा लागेल. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या बोलतात, थेट जाऊया. गोष्टीचा विचार करा, असं घडलेलं आहे. परंतु तुम्हाला असं वाटत असेल की काही राज्यात निवडणुका होतात मग तिथं कसं चालतं, हे तुमच्या मनामध्ये तशी शंका येणं साहजिक आहे. पण माझं आपल्याला मत आहे की आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये, आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत, आपल्या दोन्ही शहरांच्या बाबतीमध्ये आपण ही गोष्ट अधिक गंभीरतेने घेऊया अशी माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. खूप जण भेटतात, आत्ताही काही जण भेटली की दादा तुमच्याकरता आम्ही उद्घाटनाला वेळ तुम्ही देत आहे तोपर्यंत आम्ही खर्च करून देखील आमचं हॉटेलचं उद्घाटन थांबवलेलं आहे, आमचं कुठल्या कार्यालयाचं उद्घाटन थांबवलेलं आहे, असे बरेच जण सांगतात. बऱ्याच जणांची माझ्याकडे पत्र पण आहेत, खूप जण भेटतात. मलाही तिथं जायला आवडेल, परंतु मी तिथं गेल्यानंतर गर्दी होणार. अलीकडे इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया किती ॲक्टिव्ह आहे तुम्हाला माहिती आहे. उद्या गर्दी झाल्यानंतर पुन्हा मग त्याचे फोटो व्हायरल होतात, मग काहींच्यावर केसेस करावे लागतात. मग आम्ही ज्यावेळेस काहींच्यावर केसेस करतो, मग आता आमच्यावर कोण केस करणार, मग तसाही प्रश्न निर्माण होतो. आता बघू ह्यांच्यावर केस होती का. त्यामुळं कार्यकर्त्यांनी थोडंसं आपल्या भावनेला मुरड घालावी. माझी अतिशय नम्रतेनं हात जोडून विनंती आहे की मला बऱ्याच जणांची पत्रं आलीत. आत्ता पण माझ्या काही सरपंच लोकांनी मला पत्र दिलीत की दादा आम्ही एक वर्ष एक महिना थांबलो. अरे बाबा, महिना थांबलो की तिथं मीटर चालू होतं बँकेचं, नका थांबू, तिथं सुरू करा. वाटल्यास नंतर कधी पूर्ववत परिस्थिती झाल्यानंतर आम्ही भेट देऊ. हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. त्याच्यामुळे त्याची एक आपण खबरदारी सगळ्यांनी व्यवस्थितपणे घेतली पाहिजे. तुम्हाला दुसरं महत्त्वाचं बोलवण्याचं कारण म्हणजे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. ग्रामीण भागाच्या दृष्टीनं बँका हे आर्थिक नाडीक म्हणून ओळखल्या जातात. मला आठवतं आहे 91 साली मला त्यावेळेस स्वर्गीय सुभाष अण्णा कुल आणि रमेश थोरातांनी सांगितलेलं होतं. असंच आम्ही काही कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आलो होतो आणि ते म्हणले की अजित पवार, तुम्हाला जिल्ह्याच्या राजकारणामध्ये यायचं असेल तर तुम्ही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अ वर्गातनं बारामतीतनं उभं राहा. बारामतीतली जागा कधी जास्त आपल्या विचाराची येत नव्हती. तिथं आमचेच सहकारी काकडे परिवाराचं तिथं थोडंसं वर्चस्व होतं. त्याच्यामुळं सगळेजणं उभे राहायला थोडेसे नाखुश असायचे. पण मी त्यावेळेस धाडस दाखवलं, मी लोकांना भेटलो, वैयक्तिक भेटलो, लोकांनी मला निवडून दिलं आणि तेव्हा मी बँकेमध्ये गेलो. तेव्हा बँकेच्या ठेवी होत्या 391 कोटी रुपये. आज बरेच वर्ष झाली, त्याला 30 वर्ष झाली. बँकेच्या ठेवी आता 11,000 कोटीच्या पुढे गेलेल्या. नुसत्या ठेवी वाढल्या पाहिजे अशातला भावना नाही. त्यामुळे कोविडचा प्रादुर्भाव वाढू लागलेला आहे. सार्वजनिक कार्यक्रमांना गर्दी करणं टाळा, मास्कचा वापर करा आणि काळजी घ्या, असं आवाहन अजित पवार.